विश्वसनीय बातम्यांसाठी पाहत रहा News24 सह्याद्री आणि प्रत्येक बातम्यांचा अपडेट मिळवण्यासाठी आजच News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रियंका, आपण पाहताय News24 सह्याद्री। पाहुयात अहमदनगर शहरातील काही महत्त्वपूर्ण घडामोडी शहराची खबरबातमध्ये। कल्याण राष्ट्रीय महामार्ग नगर शहरातून जात असून सिना नदी पुलावर अनेक महिन्यापासून मोठमोठे खड्डे पडले होते, त्यामुळे नागरिकांना सिना नदीवरून जात असताना आपला जीव मुठीत धरून जावं लागत होतं। हे खड्डे बुजवण्याचं काम मार्गी लागावं यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाकडे पाठपुरावा करण्यात आला होता, मात्र प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नसल्यामुळे कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 3 मार्चला अर्ज केला होता। जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी या अर्जाची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाला खडे बोल सुनावलेत आणि तातडीने सिना नदीवरील खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत। त्यानुसार 5 एप्रिलला राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाच्या वतीने तातडीने लोकशाही दिनातील अर्जाची दखल घेत डांबरीकरणाने खड्डे बुजवण्याचं काम करण्यात आलंय, त्यामुळे कल्याण रोड परिसरातील नागरिकांनी हे काम पूर्ण झाल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांचे आभार मानून आनंद व्यक्त केलाय। नगर शहरामध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप घेत असून नियोजन नसल्याने पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होत आहे। नागरिकांचे पाण्यामुळे हाल सुरू आहेत। पाण्याच्या प्रश्नावर आता प्रशासनाच्या विरोधात सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप रस्त्यावर उतरले असून बुधवारी स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे, विरोधी पक्षनेते संपत बारसकर, नगरसेवक सागर बुरुडे, अमोल गाडे यांसह अनेकांनी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांची भेट घेऊन पाणी प्रश्नावर तातडीने बैठक घेऊन हा पाणी प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी केली आहे। केंद्रशासित अमृत अभियान अंतर्गत पाणी पुरवठा योजना मार्गी लावणे आणि शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात महानगरपालिकेमध्ये आमदार संग्राम जगताप, महापौर रोहिणी शेंडगे यांच्या उपस्थितीमध्ये लवकरात लवकर बैठक घेऊन पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी आयुक्तांकडे निवेदन देऊन केली आहे। अहमदनगर आडते बाजार मर्चंट असोसिएशनने अहमदनगर येथील सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे झुंबरलाल बोथरा आणि इतर 16 जणांनी स्कीम चौकशी अर्ज दाखल केलाय। या अर्जाची चौकशी होऊन सहायक धर्मादाय आयुक्त सातव यांनी नुकतेच आदेश देऊन संस्थेची घटना मंजूर करत संस्थेच्या प्रथम विश्वस्त मंडळाची नेमणूक केली असल्याची माहिती संस्थेचे विश्वस्त संतोष कनकमल बोरा यांनी दिली आहे। या आदेशामुळे व्यापारी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे। व्यापाऱ्यांच्या वतीने ॲडव्होकेट पांडुरंग बल्लाळ यांनी काम पाहिलंय। बुरडगावकरांच्या सर्व मागण्या मान्य करूनही कचरा डेपोचं टाळं उघडण्यात टाळाटाळ करण्यात येत असल्याने अखेर महानगरपालिकेने गुरुवारी सकाळी पोलीस बंदोबस्तामध्ये हे टाळं तोडून कचरा संकलन सुरू केलंय। दरम्यान 25 एप्रिलपर्यंत बुरडगावकरांच्या मागण्या मार्गी लावण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचं महापालिकेकडून सांगण्यात आलंय। महापालिकेच्या मालकीचा कचरा डेपो बुरडगाव ग्रामपंचायत हद्दीमध्ये आहे। या कचऱ्यामुळे येणारी दुर्गंधी, प्रदूषण यामुळे ग्रामस्थांची या कचरा डेपोला पूर्वीपासूनच विरोध आहे। सावेडीतील कचरा डेपो बंद करून सर्व कचरा बुरडगाव कचरा डेपोवर नेण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतल्यानंतर बुरडगाव ग्रामस्थांनी यालाही विरोध दर्शवला होता, मात्र आज सकाळी आरोग्य विभागाची टीम अधिक पोलीस बंदोबस्तासह डांगे कचरा डेपोवर गेली। तिथे त्यांनी डेपोला लावलेलं टाळं तोडलं आणि त्यानंतर कचरा संकलन पूर्ववत सुरू झालंय। नाशिकमध्ये नुकतीच उत्तर महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग स्पर्धा दिंडोरी श्री 2022 पार पडली आहे। यामध्ये स्वराज फिटनेसचे प्रशिक्षक असलेले सद्दाम शेख यांनी 60 किलो वजन गटामध्ये सुवर्ण पदक आणि विनोद सुरेकर यांनी 80 किलो वजन गटामध्ये कांस्य पदकाची कमाई केली आहे। त्यांच्या या कामगिरीमुळे केडगाव येथील स्वराज फिटनेसच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आलाय। यावेळी स्वराज फिटनेसचे दीपक बारसकर, प्रतीक साळवे, अनुप कांबळे यांसह अनेक जण उपस्थित होते। दीपक बारसकर यावेळी म्हणालेत की सुदृढ शरीर हीच मनुष्याची खरी संपत्ती असून निरोगी शरीरासाठी व्यायाम महत्त्वाचा आहे। युवकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण करण्यासाठी स्वराज फिटनेसच्या वतीने प्रोत्साहन देण्याचं कार्य सुरू असल्याचं त्यांनी या प्रसंगी सांगितलंय। या बातमीबरोबरच शहराची खबरबातमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची, मात्र पाहत रहा News24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, News24 सह्याद्री।